हे बघ अप्पू, परत एकदा विचार. नाही शशांक तुझ्यावरच राग आहे. आपण ठरवलं ना एकदा, आता नो यू टर्न. नंबर दे. कोणाचा? निखिल दादाचा दे नंबर, चालेल. अगं अप्पू, तुझ्याकडे आहे ना निखिलचा नंबर? आत्याचा दे ना. ओ दे 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 दे. हा सॉरी सॉरी. हॅलो. आत्याजी कशी आहेस? आत्याजी काय, घरून फोन केला असेल. तिला दुर्गा आत्या म्हणतात. दुर्गा आत्या. हॅलो. रेश्मा ताई शेजारची. मी रेश्मा ताई. फक्त रेश्मा. दाजी काकाची रेश्मा. मी फक्त दाजी काकांची रेश्मा बोलतीये मी. असं असं कधी आलीस सासरहून? ते मी काय परवा आले मी. हो का? बोल बोल, कसे आहेत सगळे सासरचे? हे सगळे बरे आहेत, पण तुमचे सगुण ती बरी नाहीये. अजिबातच बरी नाही. सगुण काय झालं ग तिला? खात नाही काहीच. कोणाच काय ऐकत नाहीये. तुम्ही एक काम करता का, तुम्ही या इकडे लवकर. हो तुमचं ऐकेल ती. अरे देवा, काय झालं माझ्या सगुणाला? मी निघेपर्यंत बरी होती. आम्हाला कसं कळेल? आम्हाला कसं कळणार ते? तुम्ही या लवकर इकडे. तुम्ही तुमच्या हातांनी सगुणीला भरवा. बरी होईल ती, लगेच बरी होईल ती. हो मी निघते, ताबडतोब निघते. पण हे बघ, मी येईपर्यंत तिची नीट काळजी घ्या. तुम्ही लवकर या सगुणे. सगुणा माझी सगुणा, निघताना एक टक माझ्याकडे दुःखी डोळ्याने बघत होती. जणू काही सांगत होती, जाऊ नकोस जाऊ नकोस. मीच वेळेने लक्ष नाही दिलं आणि निघून आले. सगुणा कशी असेल ती? आत्याजीला धाप बसलेली दिसते. सर, तिला जाण्यासाठी आग्रह करूया. यस, लेट्स गो. आत्याजी काय झालं? काळजीत दिसतेस. काही प्रॉब्लेम झालाय का? तिला कसलं टेन्शन आलंय मला माहितीये. कसलं रे आम्ही दादा? आज तिने सगळ्यांना ते गोमूत्र पाजलंय. पण उद्या कोणी म्हटलं की मला गोमूत्र नको तर? पण काय, ती नाक दबून प्यायला लावे. हो ना आत्याजी? उत्तम. हे असंच करायला पाहिजे. काय आज तू जे काय केलं ते उत्तम केलं. नाहीतर आत्ताच्या आमच्या पिढीतल्या मुलांना कसं कळणार की जुने लोक काय उपाय करत होते ते? मी तर म्हणते आत्याजी, तू आम्हाला असंच वेगळं आणि उपयोगी रोज सांगत जा. आत्याजी काय झालं, तू काहीच का बोलत नाहीये? कशी असेल ती? कोण अप्पू? तू तिला गोमूत्र आणि तुळशीचं पान दिलं, तिला ते आवडलं नाही, म्हणून काळजी करतेस का? आत्याजी तू तिचं काही टेन्शन घेऊ नकोस, ती नंतर सगळं विसरून जाते. अरे त्या बावळट मुलीबद्दल नाही बोलत मी, मी माझ्या सगुणाबद्दल बोलते. माझी सगुणा कशी असेल तेव्हा? सगुणाचं काय, ती मजेत असेल. तू सगळी व्यवस्था करून आली आहेस ना? बस अगं असं काय करते आत्याजी, म्हणजे ती तुला मिस करत असेल, आठवण काढत असेल म्हणजे तुझी. पण काय हरकत नाही, ठीक आहे. ती सगुण तिला बरं नाहीये, खात पित नाही काही. तुला कसं कळलं? कोण आला होता? कोणाचा? रेश्माचा. हा तुला कसं कळलं?
म्हणजे ती तुला नेहमी फोन करत असते ना विचारपूस करायला, म्हणून विचारलं. आत्याजी अगं मी काय म्हणते, तू इथे बसून काळजी करण्यात काय उपयोग आहे ना? तिला तिथे बरं नाही आणि मी इथे बसून काय करू, मी जाते, मी परत जाते. हा अगं कुठे, गावी? तू गावी जाणार आहेस? हो हो जाणार आहेस. म्हणजे तिला जायलाच हवं, सगुणीला दुसरं कोण आहे आत्याजी शिवाय, तीच काळजी करते. तू टेन्शन घेऊ नको, मी तुला तिकीट काढून देतो आणि तुला बस गाडी करून देऊ का सेपरेट, लवकर पोहोचशील. हा मी दादा बेस्ट आहे. मी काय म्हणते तू आत्याजीला सेपरेट गाडी करूनच दे, म्हणजे कसं बस मधनं चढायला उतरायला त्रास नको ना उगाच दगदग. तू एक काम कर, आत्याजीची बॅग पॅक कर. हा हा आत्याजी मी पॅकिंग करते. सगुणा माझी सगुणा, देवा हा सगुणाला लवकर बरी कर. काय किती वेळ झाला, ही दोघं आत्या आजीला घेऊन आले कसे नाहीत अजून? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आत्या आजी, आपली सगुणा बरी असेल आणि जर काही झालं तर ती होईल लवकर. सॉरी पण तू तिकडे पोहोचलीस ना तर फोन वरती तब्येत कळव हा सगुणाची. काय रे अमेय दादा कुठे चाललं, तू आउट ऑफ स्टेशन चाललायस का? हे मी नाही ग, आत्याजी चालली गावाला. का काय झालं? अग आजीची गाय सगुणा तिला बरं नाहीये ना, आत्याजीची लाडकी गाय आहे ती सगुणा. अरे देवा ती दूध तर देतेच पण ती त्याच्याबरोबर गोमूत्र पण देते नाही का आपल्या सगळ्यांसाठी? आत्याजी ती आजारी असेल ना तर तुला जायलाच हवं ग. माझी सगुणा कशी असेल? आता तिलाच भेटायला चालली आहेस ना, काळजी करू नको, ठीक असेल ती. हा 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 तू अजिबात काळजी करू नकोस आत्याजी. हा आता तू गेल्यानंतर आम्हाला गोमूत्र प्यायला नाही मिळणार आणि तू गेलीस नाहीस ना तर म्हणजे सगळ्यांसाठी गोमूत्र कसं आणणार असते? अरे अप्पू सुमी काय झालं आणि अमे तू कुठे निघालास? हे काय चाललंय आणि आत्यांना असा घेराव का घातलाय तुम्ही सगळ्यांनी? आता काय नवीन उद्योग चाललेत तुमचे? आमचं काहीच नाही. आत्याजी गावाला चालली. तिची गाय सगुण शिस्तिक. अय्या काय, अरे रे अहो ती आजारी आहे माई. काय आय आय ग आत्या, म आता काय करायचं? आत्या करायची गरज नाहीये, सगळी काळजी आम्ही घेतली. कॅब पण बुक केली आहे की? बुक केली म्हणजे घराबाहेर आली आहे. आता आत्या आजी बसली की भर गावी पोहोचतील लवकर. पण हो अरे अमे दादा आफ्टर ऑल सगुणाचा प्रश्न आहे, जायलाच हवं तिला. हो ना पण ना आत्यांना असं अचानक जावं लागतंय, आत्या खूप वाईट वाटतंय हो आम्हाला सगळ्यांना. हो ना म्हणजे हे पण नाहीये घरी, विकास नाहीये. मी काय म्हणते ते येईपर्यंत थांबला असतात तर माई कशाला, अगं गाडी आलीये उशीर होईल, लांबचा रस्ता आहे ना, हा लवकर पोहोचायला हवं. चला आत्याजी मी तुला खूप खूप मिस करेन ग. अप्पो अप्पो असं माणूस बाहेर निघाल्यावर त्याला अडवू नये. हो हो आणि ना फार लांबचा पल्ला गाठायचा आहे, तुम्ही वेळेत निघा, उगाच उशीर नको व्हायला. मी काय म्हणते थोडा वेळ थांबता का, मी पटकन प्रवासासाठी काहीतरी खायला करून देते. आता कशाला करत राहताय, अहो घरात चिवडा लाडू सगळं तयार आहे, दोन त्यांना डब्यात बांधून उगाच उशीर नको व्हायला. पण ना पटकन दोन डबे भर जा. हो म्हणते नमस्कार. चल आत्या मी तुला गाडीत सगळं सामान ठेवतो, ये चल ये ये ये.
अरे ए ए काय चाललंय अहो बाहेर न्या ना काय करताय तुम्ही ए चल चल अरे ए बाई ए घर आहे गोठा नाहीये अरे अरे ऐक कोण आहात तुम्ही असं गाय वगैरे घेऊन घरात काय घुसताय सरळ बघ ना कुठून आली का ओ बाहेर काढा तिला आओ अरे काय तुम्हाला कळत नाही का एकदा सांगितलेलं ए थांबा मी बोलवलंय तिला माझी गाय आजारी आहे असा मला गावाहून फोन आला होता हीच ती माझी गाय सगुणा बरं केलं विलास घेऊन आलास तिला कशी आहे ग बाई कशी आहेस आणि काय ग माई आईला त्रास नाही ना देत माझ्या आठवणीत ती काही खात पीत नव्हती म्हणे पण मी म्हटला मी तिथे जाण्याऐवजी तिला तिथे घेऊन येते आता ही इकडेच राहणार आत्याजी अग काय चालले तुझे उद्योग काय केलं मी काय केलं ते गोमूत्र पाजण्याचं काय मध्येच काढलंस अरे तो अमय मला म्हणाला विनू आणि विठ्ठीची तब्येत साठी खराब असते म्हणून मी काय केलं सरसकट सगळ्यांना गोमूत्र पाजलं त्यांनी तब्येत कशी ठणठणीत राहते अग त्यामुळे सगळे रागावले तुझ्यावर अरे असून दे रे मला पर्वा नाही त्यांच्या रागाची मुद्दा हा आहे की सगळ्यांनी निरोगी असलं पाहिजे त्यासाठी आलीस का तू इथे सगळ्यांना तुला इथून पळवून लावायचंय माहितीये पळवून लावणार माझ्या घरातून हो य सगळीकडे व्यवस्थित प्लॅनिंग सुरू आहे कधी काहीही घडू शकत अरे हा मला कळू तरी देणे असं काय करणार आहे ते सांग आता तुला कधीही एखादा फोन येऊ शकतो किंवा पत्र येऊ शकतो तुझी ती लाडकी सगुण आहे ना हा तिचं काय ती आजारी आहे असं तुला कळवण्यात येईल म्हणजे कसं लगेच तिच्या काळजीनं तू इकडनं निघून जाशील असा कट आहे का त्यांचा म्हणजे माझ्या सगुणाच्या जीवावर उठले बघून घेईन मी त्यांना एक मिनिट बघून घेईन काय तू आता काय करणार आहेस तू काळजी करू नकोस मी त्या सगळ्यांची खोड जिरवते की नाही बघ अगं कशाला खोड जिरवा जिरवी तू ज्या कामासाठी इथे आली ते काम कर ना तू अरे बाबा ते होईल रे पण मुद्दा हा आहे की त्यांना धडा शिकवलाच पाहिजे तो विकास आहे का त्यांचा मोरक्या नाही विकास नव्हता तेव्हा अच्छा म्हणजे ही चाल अप्पूची आहे आता तिची चाल मी तिच्यावर कशी उलटवते बघ असतो मानलं तुला आत्याजी शेरा सव्वा शेर निघालीस ती अगं आत्या पण ही आता गाय राहणार कुठे हा का हे माझं घर आहे कुठे ठेवेन अरे तिथे विहिरीच्या मागे मी चांगला तिचा गोठा बांधेन तिकडे राहील ते आता इथून कुठे जाणार नाही ती आत्याजी अशी किती दिवस राहणार आहेस तू माझं इथे काम आहे जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मी कुठे जाणार नाही आत्या असं काय खास काम आहे ज्यासाठी तुम्ही आलाय ते वेळ आली का कळेल शशांक अमय माझं सामान खोलीत घेऊन जा हो म्हणजे काय चल अमयदा ये मदत कर जरा हा तिला घेऊन जा बाहेर Thank you.
झालं का ग? त्याच्यात कडुनिंबाची पानं घाल. नाही रे, एवढं सगळं आता. काय ग बावी, तुझ्या हातात काय दमच नाही राहिला. लहानपणी कसे छान चेपून द्यायचेस माझे पाय. अग बर हे बघ बरं वाटतंय. हे काय तुम्ही अजून संसार थाटून बसलाय तिथे? हा मला वाटलं रिकाम केलं असेल तुम्ही घर. काय घराची चावी द्यायला कोणी चाललं नाही ना, म्हणून मी चावी घ्यायला आलो. कुठे विनायक दादा कुठे? बिझी आहे तो बिझी आहे. तुम्ही एक काम करा, उद्या या किंवा परवा या, नाही आला नाही तरी चालेल. काही तू वर्तक मॅडमची मुलगी आहेस ना, हे हिच्या आईने रिक्वेस्ट केली ना आपल्याला प्राईम लोकेशनला फ्लॅट पाहिजे हिला. हो साहेब. तावी रेडी आहे? रेडी आहे. तू आणि तुझा नवरा काय तुम्ही आवरायला घ्या. दादा काका बाबी कोण आहे का? माहित नाही, मी भेटू दादाला विचारू नये. मी इथेच येणार, पण तुम्ही अजून इथे कसे सगळे? हा कधी रिकाम करताय माझं घर? तुमची मुदत संपली आता दिलेली. काय रे कोण आहेस रे तू? हा आमच्याच घरात येऊन आमच्या केस बोलण्याची हिंमत कशी झाली तुझी? मी कोण काय बोलताय आजी? तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे घर मी विकत घेतलंय तुमच्या जुन्या मालकाकडून. काय विनायक दादा, मुद्दा हा आहे की हे घर माझं आहे आणि मी काय हे घर तुला विकलेलं नाहीये, तेव्हा गपचूप चालता हो. त्यांना माहिती नाही बहुतेक मी कोण आहे ते, म्हणून माझ्यावर उद्धटासारखं बोलतायत या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 50 लाख रुपये बयाना दिला मी या घरासाठी. आणि या पाहुण्या म्हणून आले असतील तर यांचा पाहुणचार करा, पण नवीन घरात. कळलं? अरे तू कोण रे बाबा? मी या घराची मालकीण आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, हे घर मी आधीच कोणाला तरी विकलंय.
प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.